ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात पर्यटकांसाठी आज दुपारपासून मिनी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. उद्यापासून सकाळी 6:30 ते दुपारी 2:30 अशा नियमित फेऱ्या पर्यटकांसाठी सोडल्या जाणार आहेत. कार्यालयीन कामांच्या दिवशी या मिनी बसची तिकीट प्रत्येकी 200 रुपये तर सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी प्रत्येकी 250 रुपये इतकी असेल. या मिनी बसचं आरक्षण 2 दिवस आधी करावं लागणार आहे. ही बस मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय मूळ रोड चंद्रपूर इथून सुटेल. या मिनी बस सेवेमुळे पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देता येणं सोयीचं होईल.